नमस्कार मित्रांनो, एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ऑपरेटिंग सिस्टीम या टॉपिकवर आधारित 50 असे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण प्रत्येक टॉपिकवर आधारित व्हिडिओ हे पाहू शकता, जे ह्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पहा, .psg हे कोणत्या प्रकारच्या फाईलचे एक्सटेन्शन आहे. तर हे एडिटेबल ग्राफिक्स फाइल क्रिएटेड फ्रॉम एडोब फोटोशॉप ह्या फाईलचे एक्सटेन्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फोल्डरला डायरेक्टरी असेही संबोधले जाते, हे विधान कसे आहे. हे विधान बरोबर आहे. नंबर 3, ए ते झेड अक्षरांना डायजेस असेही संबोधले जाते. तर ए ते झेड हे आपल्या कीबोर्डवरले ज्या कीज आहेत त्यांना आपण अल्फा कीज असे सुद्धा म्हणतो. 1024 मल्टिपल बाय 768 रेझोल्युशन्स म्हणजे डायजेस उभे पिक्सेल होईल. तर याच्यामध्ये 768 हे उभे पिक्सल झाले, तर 1024 हे आडवे पिक्सल झाले. अल्टर प्लस आणि कंट्रोल कीज या कोणत्या प्रकारच्या कीज आहेत. पहा, अल्टर आणि कंट्रोल ह्या कॉम्बिनेशन प्रकारच्या कीज आहेत. असेंब्ली लँग्वेज हे लो लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. हे विधान कसे आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. बूट व्हायरस काय खराब करतो. तर पहा, प्रामुख्याने बूट व्हायरस हा पेन ड्राईव्ह खराब करतो. नेक्स्ट क्वेश्चन, डायजेस्ट बॉक्समध्ये स्क्रोल बार असतो. तर पहा, लिस्ट ह्या बॉक्समध्ये काय असतो, स्क्रोल बार असतो. कम्पॅरिझन प्रोसेस डायजेस्ट ऑपरेशनमध्ये केली जाते. पहा, कम्पॅरिझन प्रोसेस ही कोणत्या ऑपरेशनमध्ये केली जाते. तर ही अर्थमेटिक ह्या ऑपरेशनमध्ये केली जाते. कोणत्या प्रकारच्या कॉम्प्युटरचा वापर जास्त करून बँक्स, गव्हर्नमेंट, LIC ऑफिसमध्ये केला जातो. तर मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर या ठिकाणी जास्त केलेला आपल्याला आढळून येतो. मायक्रोप्रोसेसर हे कॉम्प्युटरच्या कोणत्या पिढीमध्ये वापरले गेलेले आहेत. तर मायक्रोप्रोसेसर हे कॉम्प्युटरच्या चौथ्या पिढीमध्ये वापरले गेलेले आहेत. आणि कॉम्प्युटरच्या एकूण किती पिढ्या झालेल्या आहेत, एकूण 5 पिढ्या झालेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. कोणत्या प्रोग्रामला आपल्या भाषेतून समजेल अशा भाषेत रूपांतरित करतो. पहा, कोण, कंपायलर्स अँड इंटरप्रेट्स हे काय करतात, प्रोग्रामला त्याच्या भाषेत समजेल अशा भाषेमध्ये तो डाटा रूपांतरित करतात. कंट्रोल प्लस एक्स या शॉर्टकट कीचा वापर कशासाठी केला जातो. तर कट सिलेक्टेड आयटमसाठी कंट्रोल प्लस एक्सचा यूज केला जातो. लेझर प्रिंटरची डार्कनेस 300 dpi ते -DPI मोजली जाते. तर पहा, जे लेझर प्रिंटर आहे त्याची डार्कनेस ही 300 ते 2400 DPI मोजली जाते. म्हणजे कमीत कमी 300 ते 2400 त्याची DPI मोजली जाते. पॉवर सप्लाय गेल्यावर सुद्धा डायजेस्टमधील डाटा जतन असतो. पहा, पॉवर सप्लाय जरी गेला तर कशामधील डाटा जतन असतो, तर रॉममधील डाटा हा जतन असतो. डेट अँड टाईम हे डेस्कटॉपच्या कोणत्या बाजूत दिसतात. तर डेट अँड टाईम हे आपल्या डेस्कटॉपच्या राईट बॉटमला दिसतात. कोणते उपकरण डाटाला माणसाला वाचता येईल अशा प्रकारे कन्वर्ट करतो. तर आउटपुट हे उपकरण डाटाला माणसाला वाचता येईल अशा प्रकारे कन्वर्ट करतो. फाईल मॅनेजमेंटमध्ये ओपन, कॉपी, डिलीट फाईल्स अशा प्रकारचे कार्य असतात. हे विधान कसं आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. फ्लॅट बेड हा कशाचा प्रकार आहे, तर हा फ्लॉटरचा प्रकार आहे. कमांड्सचा ग्रुप यास काय म्हणतात. पहा, कमांडचा जो ग्रुप आहे यास आपण काय म्हणतो, प्रोग्रॅम असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, कशाचा वापर साधारणपणे एकापेक्षा जास्त इमेज स्टोअर करण्यासाठी होतो. तर .gif हे आपण gif जी फाईल बनवतो, जीप फाईल, ह्या फाईलचा वापर काय होतो, आपल्याला एकापेक्षा जास्त इमेज स्टोअर करण्यासाठी होतो. आपण याचा आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डायजेस्ट हे बायनरी नंबर्सची वजाबाकी करणारे डिजिटल सर्किट आहे. तर सबस्ट्रॅक्टर काय आहे, बायनरी नंबर्सचं वजाबाकी करणारं डिजिटल सर्किट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डायजेस्ट हे कॉम्प्युटर कॅबिनेटच्या आत असणारे बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड आहे. तर सिस्टम बोर्ड हे काय आहे, जे कॅबिनेट आहे त्याच्या आतमध्ये असणारं बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड आहे. डायजेस्ट हे कॉम्प्युटरला एक्सटर्नल डिव्हाइस जोडण्यासाठी वापरले जाते. तर पोर्ट हे कॉम्प्युटरला एक्सटर्नल डिव्हाइस जोडण्यासाठी वापरले जाते. डायजेस्ट की ॲक्टिव्ह प्रोग्राममध्ये मेनू बार ॲक्टिवेट्स करते. तर F10 की कोणत्या कीजच्या निर्निराळ्या प्रोग्रामनुसार कार्य बदलते. तर अल्टर कीजचे हे कार्य त्याच्या प्रोग्रामनुसार बदलते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, LEDचा लॉन्ग फॉर्म काय आहे. तर बघा, लाईट इमिटिंग डिओड. विंडोजमध्ये फाईलचे नाव जास्तीत जास्त किती अक्षरे असू शकते. तर विंडोजमध्ये फाईलचे नाव 256 अक्षरे असू शकते. डायजेस्ट म्हणजे P4 1.7 GHz. पहा, याचा लॉन्ग फॉर्म काय, बघा, Pentium IV प्रोसेसर, म्हणजे 4th प्रोसेसर, क्लॉक स्पीड 1.7 GHz. म्हणजे आपण मोबाईल खरेदी करताना हे Pentium आणि त्याचा GHz प्रोसेसर आपण पाहत असतो. मेमरी मॅनेजमेंट कशाद्वारे केली जाते. तर मेमरीचं मॅनेजमेंट आहे ते ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे केले जाते. त्याच्यावरच आज आपण हा ऑपरेटिंग सिस्टीमचा व्हिडिओ घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रिंटरची रिझोल्युशन
कशामध्ये मोजले जाते? त्या प्रिंटरचं जे रिझोल्यूशन आहे ते आपण DPI मध्ये मोजतो. आपण पाहिलं की 300 ते 2400 पर्यंत ते रिझोल्यूशन आपल्याला मोजता येतो. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण जे टॉपिकवर व्हिडिओ टाकलेले प्रत्येक टॉपिकवर ते पहा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल. पुढचा प्रश्न पहा, कंट्रोल प्लस होम कीजमुळे काय होते? जर आपण कंट्रोल प्लस होम कीज जर दाबली तर आपण कुठं जातो? गो टू बिगिनिंग ऑफ द फाईल. म्हणजे आता जर आपण कंट्रोल प्लस होम दाबलं तर आपण काय करतो पहा, आपण या ठिकाणी बघूया. कंट्रोल प्लस होम बटन दाबल्यानंतर काय झालं, आपण पुन्हा आपल्या कुठे आलो, पेजच्या फ्रंटला आलो. म्हणजे आपण जे ज्या फाईलमध्ये काम करत असाल त्याच्या जर फ्रंट पेजवर आपल्याला यायचं असेल तर आपण कंट्रोल प्लस होमचा यूज करतो, आणि जर आपल्याला फाईलच्या शेवटी जायचं असेल तर आपण कंट्रोल प्लस एंड हे कीचा वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, PDF फाईलमध्ये सहज दुरुस्ती करता येते का? हे विधान चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मॉनिटर आउटपुट ऑन डॅश असे म्हणतात. पहा, मॉनिटरचं जे आउटपुट आहे त्याला काय म्हणलं जातं? जे मॉनिटरचं आउटपुट आहे त्याला सॉफ्ट कॉपी म्हणलं जातं, आणि जे प्रिंटरचं आउटपुट आहे त्याला आपण हार्ड कॉपी असे म्हणतो. PDF फाईल फॉर्मॅट हे कोणत्या कंपनीने तयार केला आहे? तर पहा, सर्वप्रथम PDF फाईल फॉर्मॅट हा ॲडोब या कंपनीने तयार केला होता. पर्सनल डिजिटल असिस्टंट ही मायक्रो प्रकारचा कॉम्प्युटर आहे. पहा, बरोबर, म्हणजे आपण त्याला PDA म्हणतो, त्याचा लॉंग फॉर्म आहे पर्सनल डिजिटल असिस्टंट, हा मायक्रो प्रकारचा कॉम्प्युटर आहे. हे विधान बरोबर आहे. कोणत्या प्रिंटरमध्ये रंगीत प्रिंट आउट काढता येतात? तर इंकजेट जे प्रिंटर आहे याच्यामध्ये आपल्याला काय करता येतात, रंगीत प्रिंट काढता येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मायक्रो प्रोसेसरची प्रोसेसिंग स्पीड कशामध्ये मोजली जाते? तर मायक्रो प्रोसेसरची प्रोसेसिंग स्पीड हे हर्ट्समध्ये मोजली जाते. डॅशने व्हॅक्युम ट्यूबची जागा घेतली. पहा, ट्रान्झिस्टरने काय केलेलं आहे, या ठिकाणी व्हॅक्युम ट्यूबची जागा घेतलेली आहे. स्केलिंग डिव्हाइस हे डॅश इंट्रीचा एक प्रकार आहे. तर स्केलिंग डिव्हाइस हा डायरेक्ट इंट्रीचा एक प्रकार आहे. स्क्रोल लॉक, कॅप्स लॉक, नम लॉक कीजला काय म्हणतात? तर ह्या सर्व कीजला काय म्हणतो आपण, टॉगल कीज असे म्हणतो. सिक्वेन्शियल आणि रॅन्डम असे दोन प्रकारचे रेकॉर्ड ॲसेस असतात. हे विधान कसं आहे? तर हे विधान अगदी बरोबर आहे. टास्क बार डेस्कटॉपच्या कोणत्याही बाजूला हलवला जाऊ शकतो. हे विधान कसे आहे? बरोबर आहे. डिजिटल संगणकमध्ये डॅश सर्किट वापरून डिझाईन केले आहे. तर पहा, डिजिटल संगणक हे डिजिटल सर्किट्स वापरून डिझाईन केले आहे. पुढचा प्रश्न, स्टार्ट बटनाचे पॉपअप दोन भागामध्ये विभागले गेले आहे. हे विधान कसे आहे? हे विधान बरोबर आहे. संगणकाचे एकूण किती पिढ्या आहेत? तर संगणकाचे एकूण 5 पिढ्या आहेत. CD ऑटोमॅटिकली प्ले होण्यापासून रोखण्यासाठी CD लोड करताना कोणती की दाबली जाते? तर शिफ्ट की दाबली जाते. USB फुल फॉर्म काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस, लक्षात असू द्या, युनिव्हर्सल सिरियल बस. व्हायरस प्रथम कोणत्या वर्षी आढळला? तो व्हायरस प्रथम हा 1950 आढळला. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पहा, VDU लॉंग फॉर्म काय आहे? तर व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.